स्नेहांकुर देशिंग प्रेझेंट मकर संक्रांत निबंध. प्लीज सबस्क्राइब माय चॅनल. मकर संक्रांती हा हिंदूंचा मोठा सण आहे. भारत, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये मकर संक्रांतीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव मुख्यतः 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो. काही वेळा तो 15 जानेवारीला साजरा केला जातो. मकर संक्रांत भारतभर विविध प्रकारे साजरी केली जाते. हा सण साजरा करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे यावेळी नवीन पिके कापली जातात आणि शेतकरी घर अन्नाने भरले आहे या आनंदात चांगले अन्न खातात. लोक तिळगुळाचे एकमेकांना वाटप करतात. तिळगुळ घ्या, गोड बोला असे म्हणतात. मकर संक्रांती ही उन्हाळ्याची सुरुवात आहे. भारताच्या काही राज्यांमध्ये हा सण 1 दिवसांपेक्षाही जास्त काळ टिकतो, परंतु बऱ्याच ठिकाणी हा सण फक्त 1 दिवस असतो. मकर संक्रांती थेट सूर्याच्या भूगोल आणि स्थितीशी संबंधित आहे. सूर्य जेव्हा मकर रेषेवर येतो तेव्हा हा दिवस केवळ 14 जानेवारीला असतो. त्यामुळे या दिवशी मकर संक्रमण साजरा केला जातो. ज्योतिष विषयक दृष्टिकोनातून या दिवशी सूर्य सूर्याच्या उगवणी शिकतो आणि मकर वृत्तीने प्रवेश करतो आणि सूर्यप्रकाशातील रात्र भोजनाची सुरुवात होते. भारताच्या अलिप्त भागात मकर संक्रांतीचा उत्सव वेगळा साजरा केला जातो. आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक मध्ये याला संक्रांती म्हणतात आणि तामिळनाडू मध्ये तो पोंगल उत्सव म्हणून साजरा केला जातो. यावेळी पंजाब आणि हरियाणा मध्ये नवीन पीक स्वागत आणि लोहार उत्सव साजरा केला जातो. बिहार मधील मकर संक्रांतीच्या दिवशी बहुतेक लोक नवीन धान्य देतात. लोक दही, तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू खातात. महाराष्ट्रात स्त्रिया नवीन कपडे, बांगड्या इत्यादी खरेदी करतात. एकमेकींना वाण देऊन हळदी, कुंकू, इतर भेटवस्तूही देतात. भारताच्या अनेक ठिकाणी विशेषतः गुजरातमध्ये या दिवशी पतंग उडवून देण्याची ही परंपरा आहे. महाराष्ट्रातील मकर संक्रांतीच्या दिवशी लोक वेगवेगळ्या रंगाचे लाडू खातात आणि पाहुण्यांनाही हे लाडू देतात. पंजाब मधील मकर संक्रांतीच्या दिवशी लोक सकाळी नदीच्या काठावर पवित्र स्नान करतात. त्यानंतर त्यांच्या सर्व नातेवाईक आणि मित्रांबरोबर एकत्र भांगडा करतात. भांगडानंतर ते सगळे मस्त भोरे खातात, ज्यामध्ये खीरही असते. तामिळनाडूमध्ये मकर संक्रांती पोंगल म्हणतात की जो हा 4 दिवसांचा उत्सव आहे. उत्तर प्रदेशातील मकर संक्रांतीच्या दिवशी लोक अलाहाबाद आणि वाराणसीच्या पवित्र नद्यांमध्ये स्नानही करतात. असे मानले जाते की या दिवशी दान केलेल्या देणगीमुळे सूर्यदेव आनंदित झाला आहे. या सर्व समजुती व्यतिरिक्त मकर संक्रांत उत्सव ही उत्साही आहे. या दिवशी पतंग उंचावर उडवण्याला देखील विशेष महत्व आहे. अशा ह्या उत्साही मकर संक्रांतीच्या सणामध्ये आपणही सहभागी होऊया, आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करूया. धन्यवाद.